नऊ उपोषणे व दोन वेळा आत्मदहन करूनही न्याय न मिळालेले सचिन सावंत कुटुंबीय आता 15 ऑगस्ट रोजी मंत्रालयासमोर शेवटचे उपोषण करणार आहेत. वीज वितरण अधिकारी, मंडळ अधिकारी व संबंधित प्रशासनाने आपल्याला न्याय न दिल्याने मंत्रालयासमोर आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा त्यांनी दिलाय. नऊ वेळा उपोषणे व दोन वेळा आत्मदहन एवढे करून सुद्धा सचिन सावंत अजूनही न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत. त्यांना न्याय कधी मिळणार असा प्रश्न सावंत कुटुंबियांना पडलाय. आपल्यावर होणाऱ्या अन्यायाबाबत आपण योग्य रीतीने शासनाकडे न्याय मागत आहोत, मात्र शासन याला केराची टोपली दाखवत आहे. 4 जून रोजी सचिन सावंत यांनी सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यालयासमोर स्वतःच्या अंगावर रॉकेल ओतून घेत आत्मदहनाचा प्रयत्न केला होता, मात्र पोलीस प्रशासनाच्या सतर्कतेमुळे सचिन सावंत यामधून वाचले. मुख्यमंत्री, ऊर्जामंत्री, महसूल मंत्री यांची प्रत्यक्षात भेट घेऊन आपला न्याय हक्क मागणार आहे, मात्र जोपर्यंत माझा न्याय हक्क मला मिळत नाही तोपर्यंत हे माझे शेवटचे आमरण उपोषण समाप्त करणार नाही, असा ठाम निर्धार आपण केला असल्याचे सिंधुदुर्ग लाईव्हशी बोलताना सचिन सावंत यांनी सांगितले. आम्ही कुटुंबियांनी 9 उपोषण आणि 2 आत्मदहनाचा प्रयत्न गाव, तालुका, जिल्हा, विभाग ते मंत्रालयापर्यंत केला. त्यानुसार 4 जूनला माझ्यावर, स्वतःवर रॉकेल ओतून घेतलं म्हणून आत्मदहनाचा 309 गुन्हा दाखल झाला, परंतु अद्यापही आम्हाला प्रशासनाने कोणत्याही पद्धतीचा न्याय दिलेला नाही. आणि पूर्ण जिल्हा प्रशासन हे आम्ही कायदा सुनासुरण आणि लोकशाही पद्धतीने न्याय मागतोय, परंतु आज आम्हाला अपराधी म्हणून रोखण्याचा प्रयत्न आज कुठेतरी प्रशासन करत आहे असं आमच्या निदर्शनात येत आहे. त्यामुळे ग्राहपसंदर्भात ग्रामपंचायत लोकसेवकांचं निलंबन, महसूल विभागाची तलाठी आणि मंडळ अधिकारी यांची राज्यस्तरीय चौकशी, दप्तरी चौकशी, विद्युत वितरणाच्या अधिकाऱ्यांवर कारवाई आणि संबंधित बँक आणि दुय्यम निबंधक ह्यांच्यावर कारवाईसाठी आम्ही पूर्ण जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांवर कारवाईसाठी आम्ही हे शेवटचं उपोषण माननीय मुख्यमंत्री महोदयाने यांच्या मंत्रालयासमोर करणार आहोत. या अगोदरही आम्ही 3 मंत्रालयासमोर उपोषणं केलेली, परंतु हे जे आमचं उपोषण असणार आहे हे शेवटचं उपोषण असणार आहे असं आम्ही सूचित केलेलं आहे. आणि ह्यावेळी ह्या मध्यम कालावधीमध्ये काही लोकसेवक आणि काही अधिकाऱ्यांकडनं आम्हाला धमकी किंवा जीवे मारण्याची धमकी किंवा घातपात करून आणण्याच्या धमक्या सुद्धा आमच्या मानगावकरांच्या चर्चेत आहेत. त्याचप्रमाणे अधिकाऱ्यांनी असं सांगितलं की शासकीय ज्यावेळी आम्ही पाठपुरावा करतो त्यावेळी त्यातूनही आम्हाला अडचण करण्याच्या दृष्टीने अधिकाऱ्यांच्या काही हालचाली चालू आहेत. अशा कुठल्याच गोष्टीला आम्ही जुमानत नसून आम्ही हे आमचं शेवटचं उपोषण न्याय व हक्कासाठी माननीय मुख्यमंत्री महोदयांसमोर असणार आहेत. आणि आम्ही गृह विभागाला पण पत्र दिलं, गृह खात्याला पण पत्र दिलेलं आहे, पोलीस अधीक्षकांना पत्र दिलं की या संबंधित सर्व लोकसेवक आणि यांच्यावर तातडीने दखलपात्र गुन्हे दाखल व्हावे.